मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत वरळीतील एट्रिया मॉलला आणि पाहणार आहोत फर्निचरची आर्टिस्टिक नॅचरल आणि रिसायकलिंग अशी आकर्षक व्हरायटी. आपल्या घरातील फर्निचर हे बोलकं असावं निर्जीव असू नये असं ज्यांना वाटत असेल खास त्यांच्यासाठी एट्रिया मॉलमधील फर्निचरची रेंज उपयुक्त ठरू शकते. चला तर या फर्निचर विषयी अधिक माहिती जाणून घेऊया डिझायनर माणिक वेकर यांच्याकडून. नमस्कार, मी माणिक सुमंत वांद्रेकर, वय वर्षे 75. आज 47 वर्ष मी फर्निचर डिझाईन इंटिरियर डिझाईन हे दोन्ही व्यवसाय चालवत आहे. ही माझी सगळी मित्रमंडळी, आपण या सगळ्यांना म्युझियमच्या आर्ट गॅलरीजमध्ये बघतो किंवा म्युझियममध्ये बघतो. दुरून जे आपण आपल्याला त्याचं दर्शन होतं मला ते आवडत नाही, म्हणून मी त्यांना सगळ्यांना माझ्या फर्निचरमध्ये इन्क्लूड केलं. हा सल्वादोर दाली, तो जाद बुफे, ती फ्रिडा कार्लो, हे मॅने मोने आणि हा यंग असलेला पिकासो, या सगळ्यांना मी माझ्या फर्निचरमध्ये गुंतवून घेतलं. जे एक्झिबिशन मी आज केलं त्याला तीन पैलू आहेत. एक म्हणजे आर्ट, जगातल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या आर्टिस्टची आर्ट मी फर्निचरमध्ये आणली. दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंट, माझं निसर्गावर फार प्रेम आहे, तो मी ते एन्व्हायरमेंट माझ्या फर्निचरमध्ये इन्क्लूड केलं. जे काही विषय आहेत एन्व्हायरमेंटचे, कन्सर्न्स आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते, तिथे इन्क्लूड केलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रिसायकलिंग, हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह अवर एन्व्हायरमेंट. वी कॅन डू दॅट बाय रिसायकलिंग लॉट ऑफ मटेरियल. आता ह्याचं प्रत्येक फर्निचर पीस ही तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगेल. चला मी तुम्हाला दाखवते. याच्या मी बसायच्या खुर्च्या केल्या, म्हणजे हे लोक अगदी आपल्या जवळ आल्यासारखे वाटत. आर्ट गॅलरीमध्ये दूर असं पेंटिंग भिंतीवर अडकवलेलं आणि तुम्ही त्यांच्याकडे खालून बघणार दुरून, त्याच्यापेक्षा मला हे बरं वाटतं की त्यांचं आणि आपलं अगदी जवळचं नातं असल्यासारखं वाटतं. हे सगळे ग्रेट आर्टिस्ट आहेत, मी त्यांच्या मांडीवर बसल्यासारखं वाटतं, म्हणून मी हे आर्ट बेस्ड फर्निचर केलं. दिस इज आर्ट बेस्ड. चला मी तुम्हाला दुसरे दाखवते. ही जी आहेत ही ग्रेट आर्टिस्ट पिकासोची स्केचेस आहेत. ती मी माझ्या फर्निचरमध्ये कधी कशी आणावी हा खूप विचार केला आणि शेवटी ही स्केचेस जशीच्या तशी मी याच्यात खुर्च्यांच्या मध्ये आणि सोफ्यामध्ये उतरवली. हे मटेरियल ऍक्रिलिक आहे आणि त्याच्या ट्रान्सपरन्सीमुळे ही स्केचेस अगदी सुंदर दिसतात, अगदी कागदावर काढल्यासारखी वाटतात. इथं मी जो स्पॅनिश पिकासो स्पॅनिश होता आणि तिथं स्पेनमध्ये गाउडी नावाचा अतिशय उत्तम आर्किटेक्ट होता, त्याचं सगळं काम स्टोन आणि लोखंडात, त्याचे वडील हे ब्लॅकस्मिथ होते, तेव्हा त्याचं हे टेबल तसं डिझाईन केलं मी. या इथे जे फर्निचर आहे हे माझं एन्व्हायरमेंटवर बेस झालेलं आहे.
कसं की आजकालच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे त्याच्यामुळे सगळे झाड झाडोरा कापून टाकलाय. तुम्ही मागच्या बाजूला बघाल तर थोडं काय उरलंय, झाड पान ग्रीनरी जेवढी काय उरली आहे त्याच्यात पण प्लांट्स आहेत. हे सगळे प्लांट्स आहेत हे जर याच्यात आले ऍक्च्युअल बनवण्यात आले तर आपल्याला या सगळ्या झाडांना मुकायला लागेल. त्याच्यात ग्रीनरी आहे झाड आहे पण ती झाड या सगळ्या बिल्डिंग्सनी या बाजूच्या या सगळ्या बिल्डिंग्समुळे ती सगळी जाणार. तसंच ते टेबल पण याच्याच याच बेसिसवर केले एन्व्हायरमेंटच्या. हे टेबल आहे हे आपल्याला फार मोठी फिलॉसॉफी सांगते आपल्या गीता रहस्यातलं आहे हे की तुम क्या लाए थे तुम खो दिया, तुमने क्या पैदा किया था जो नष्ट हो गया, तुमने जो लिया यहीं से लिया, जो दिया यहीं पर दिया, आज तुम्हारा है कल किसी और का था परसों किसी और का हो जाएगा, परिवर्तन ही संसार का नियम है. हे मी का म्हटलं, ही झाडाची पानं हे गळून पडतात, झाड मरून जातात, काही राहत नाही. जसं आपलं जीवन आहे गळून जातं, माणसं आज आहेत उद्या नाही. परंतु हे इथं पूर्वी देवाची मूर्ती होती ती पण गेली. वडाचे वटपौर्णिमेला बायकांनी ते बांधलेलं दोरे ते पण आता केवळ बघण्यासाठी आहेत. पण ह्या इकडच्या भोकातून नवीन आयुष्याचं निर्माण होते, या इकडून नवीन झाड जन्माला येते. परिवर्तन ही विश्व का नियम है. हे टेबल आहे INS विक्रांत मधून मी ही चेन आणली. ते जेव्हा INS विक्रांत ज्यांनी आपल्याला बांगलादेश वॉर मध्ये एवढा विजय मिळवून दिला त्याची निर्घृणपणे तोडातोड झाली. मला फार वाईट वाटलं. मी तिथे जिथं ते शिप ब्रेकिंग करत होते तिथे गेले आणि ही चेन आणली. ह्याच्यापासून मी काय काय ही अशी गुंडाळली आहे का? तर मी इथं पृथ्वी केली, तिथं माणसांची जास्ती जास्ती माणसं होत चालली आहेत. ही जी आहे काळी ही सगळी आपल्याला दिसणारी ग्रह आहेत आपल्या बाजूला, पण ते सगळे डेड आहेत. एकही असा ग्रह सापडला नाही पृथ्वीसारखा की जो जिवंत आहे. खूप प्रयत्न केले आपण, खूप सॅटेलाईट मधून जिकडे तिकडे पाठवले निरनिराळ्या ग्रहावर, परंतु पृथ्वीसारखा ग्रह नाही. तर आपण का त्या पृथ्वीला आपण का अब्यूज करतो? आपण ते आपल्या हक्काची मालकी असल्यासारखं वागतो, तसं करू नका. काळजी घ्या. माणसं जी प्रचंड होत चालेत माणसांची, त्याला कंट्रोल करा, झाडं वाढवा, हाच याच्यात याच्यातला मेसेज आहे. आता हा जो सोफा आहे हा तुम्हाला बघून खूप मजा वाटेल. हा दिसायला साधा सोफा आहे, याचं नाव आहे आकाश आणि पृथ्वी. तुम्ही बघाल तर हा अशा तऱ्हेने या बाजूने लावता येतो. समजा माणसाला कम्प्युटरवर काम करायचे आणि त्याच्या बाईला बायकोला टीव्ही बघायचं, तर ती इकडं तोंड करून बसू शकते, तो तिकडे तोंड करून बसू शकतो. याला म्हटलंय टेरा फर्मा आणि सिलियन. सिलियन म्हणजे आकाश, अवकाश. आणि तुम्ही हे पाहिलं तर सगळी ही आकाशातून पृथ्वीची काढलेली फोटो आहे. हे एवढंच नाही तर इथे तुम्ही काही ठेवू शकता, तुमचं घड्याळ राहील, तुमचं पुस्तकं राहतील,
दोन्ही दृष्टीने हे फार उपयोगी आहे हा सोफा। कधी असा ठेवता येतो कधी असा ठेवता येतो। या शोरूम मधील आर्टिस्टिक चेअर आणि नैसर्गिक सोफा सेटची व्हरायटी बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत इतरही काही फर्निचरची आकर्षक रेंज। हा जो सोफा आहे हा फार पॉप्युलर झालाय, त्याचे फोटो वरून लोकांना तो फार आवडतो। साल्वादोर दाली हा फ्रेंच आर्टिस्ट, त्यांनी मायवेसची लिप्स सारखा सोफा केला। मी तो ते सोफा करून थांबले नाही, मी त्याच्या मागे त्याच्या आजोबाचं पोर्ट्रेट लावलं, स्कल्पचर लावलं, त्यामुळे याच्यावर बसायला खूप तसा कम्फर्टेबल आहे। हे अगदी मस्त एंट्रन्सला छान याची सीटिंग होऊ शकते एंट्रन्सला। हा विन्सेंट वॅन गॉग एक अतिशय दुर्दैवी आर्टिस्ट की शेवटी तो वेडा झाला, त्याने स्वतःचा कान कापून घेतला। तेवढ्यानेच नाही झालं तर त्यांनी शेवटी स्वतःची पोटात गोळी मारून आत्महत्या केली। कारण आर्टिस्ट हे अतिशय सेन्सिटिव्ह असतात, त्यांना जेव्हा जग चांगलं म्हणतं तेव्हा ते अतिशय हॅपी असतात, दुर्लक्ष केलं तर अनहॅपी असतात, वेडे होतात। हे त्याचं सगळं आर्ट आहे, हे जे स्ट्रोक्स आहेत, दिस इज हिज लास्ट पेंटिंग। इट इज कॉल्ड एंड ऑफ द रोड, मीन्स आय कॉल इट एंड ऑफ द रोड। ह्याच्यानंतर तो काही वाचला नाही आणि त्यांनी काही पेंटिंग केलं नाही, पण अप्रतिम आर्टिस्ट होता। त्याचं जे आर्ट आहे ते कोणालाच जमलं नाही। आपण जो कचरा किंवा काय वेस्ट मटेरियल करतो त्याचा उपयोग करून ह्या बावल्या केल्या, या चेअर्स केल्या। हिला मी म्हणते ठकी। ठकी म्हणजे लहानपणी खेळायला लाकडाची बावली असायची, तशी ती ठकी आहे। आणि तो ठकोबा, मोठा म्हणून ठकोबा, हे अतिशय कम्फर्टेबल आहेत, हलक्या पण आहेत, फिरू शकतात। आणि दुसरं म्हणजे पाठीच्या दुखण्याला ह्या खुर्चीवर बसून अतिशय आराम पडतो। हे मी तुम्हाला बसून दाखवते की ह्याचे जे हात आहेत ना ते असे राहतात, त्यामुळे तुम्ही आपोआप ताठ बसता। आणि ह्याच्यामुळे ते आर्गोनॉमिकली करेक्ट असलेल्या या खुर्च्या आहेत। अशा बऱ्याच गोष्टी मी डिझाईन केल्या। ही म्हणजे मी ठकी, तिच्या गळ्यात माळ घातली, तिच्या डोक्यात फूल घातलं, पाठीमागे वेणी आहे, म्हणजे गावात जशी मुले नटतात तसं त्याला स्वरूप दिलं। नुसती खुर्ची ही मला डेड वाटते, त्याला काहीतरी गोष्ट हवी मागे। लोकांनी म्हटलं पाहिजे हे असं का, हिला असा धारवाडीखणाचा परकर का घातलाय। आपलं जे कल्चर आहे, जुन्या तऱ्हेचं विविंग आहे, ते सगळं पुढे आणलंय। ज्या वेळेला जपानमध्ये सुनामी आली, प्रचंड प्रमाणात माणसांची हानी झाली, खूप माणसं वाहून गेली, आणि एक स्क्वीज आला आपल्या थिंकिंगमध्ये, तो ह्या ज्या वेव्ज आहेत ना त्यांना मी इकडं स्क्वीज केलं। या सगळ्या लाटा आहेत त्यांना मी स्क्वीज केलंय। लँड होतं त्याच्यापेक्षाही जपानला कमी लँड मिळाली, त्यामुळे दिस इज कॉल्ड सुनामी स्क्वीज। आता तुम्ही बघितलं
की इतक्या निरनिराळ्या विषयावर केलेलं काम हे तुमच्या विचारांना, तुमच्या मित्र जे कोणी तुमच्या घरी येतील त्यांच्या विचारांना चालना देणार असेल, ते नुसतं डेड फर्निचर नाही की ज्याच्यावर तुम्ही बसाल आणि उठून चालायला लागाल, हे सगळे इंटरेस्टिंग विषय आहे. मी केलेली रिसायकल मटेरियलची जी ज्या खुर्च्या आहेत, जे सोफे आहेत, त्याच्यापासून निसर्गाला किंवा याला कशी कमीत कमी हानी होईल हे तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकाल, स्वतः पण ते विचार करू शकाल. थँक्यू सो मच. नमस्ते. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आणि गृहसजावटीच्या वस्तू आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.